हॅलो, हाय. हॅलो स्वीटू, ऐक ना, आम्ही तुझ्याकडे येतोय पुरणपोळी खायला. हो, या ना, मस्त. ओके, फॅन्टॅस्टिक. बरं, ऐक ना, तुझ्या आजची पुरणपोळी सगळ्यात पहिली मीच खाणार. ओके, रिझर्व ठेव त्यामुळे. ओके, हो, या ना. ग्रेट, आम्ही वाट बघतोय. हॅलो, येतो. बाय. स्वीटूच्या हातची पहिली पुरणपोळी आता मीच खाणार ओम सर. झाली 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 झाली. अहो, काय झाली? अरे, एवढे दिवस ज्या पिचकारीचा शोध लावत होतो ना, ती पिचकारी बनून तयार झाली आहे. या पिचकारीचा रंग 1 किलोमीटर लांब उडणार आहे. हा बाबा, काय पण फेका. आता फेका मारतो, फेका मारतो, दाखवतो तुला. थांब, आता बघतच रा. आज आपल्याकडे कुणीतरी खास पाहुणे येणार आहे. हे कोण टाकी उमदा देतोय? नाही रे, तो पाहुणा स्वीटूसाठी येणार. माझ्यासाठी? म्हणजे तुला कुणीतरी पाहायला येणार आहे. मी पाहायला काय म्हणते, मी त्याने तुला आधीच पाहिलंय. आणि स्वीटू, त्यांना तू खूप आवडलीस. कोण येणार आहे? तुला आठवतो गुरुजी काय म्हणाले होते, की तुझं ज्याच्याशी लग्न होणार आहे ना, तो तुझ्या आयुष्यात आधीच आलेला आहे. मला असं वाटते की हा तोच मुलगा. आई, तू जरा स्पष्टपणे बोलशील का? कळेलच तुला लवकर. बरं, ही होळीच्या नैवेद्यानंतर तयार झालेली पुरणपोळी, म्हणजे ज्याला आपण मानाची पुरणपोळी म्हणतो ना, ती तू त्यांनाच दे. हा, पण तू कोड्यात नको ना बोलू. स्पष्टपणे सांग, कोण येणार आहे? कळेल. आई, जोरात चालू आहे. आयना का बायना घेतल्याशिवाय जायना. क्या था मम्माजी, मजा आया एकदम. ओ साहेब, तुम्ही उभे का? बसा ना, बसा ना, बसा. दादीजी बैठे. भाऊजी, पण खरंच आम्हाला फार आनंद झालाय की तुम्ही आमच्या घरी आला. हो, मी फार मागे लागले होते शकूच्या, की भाऊजींना घेऊन ये, भाऊजींना घेऊन ये. शेवटी ऐकलं तिनं. आता आली आहे ना, आता खाऊ घाल सगळ्यांना. असं का बघताय? ही पहिल्यांदा थोडी आली इथे. हे तर माझंच घर आहे. हो, आणि मी सुद्धा हक्काने आलोय स्वीटूच्या हातची पुरणपोळी खायला. हा काय स्वीटू, चल, भूक लागली खूप. रेडी आहेस ना? तुझ्यासाठी आणि चिन्यासाठी या आठवड्यात बनवते ना मी पुरणपोळ्या. माझ्यासाठी आणि चिन्यासाठी आहेत पुरणपोळ्या. मग तू ओंकारला काय दिलं? जिरा गोळी. ही बाजूला काढून ठेवलेली पुरणपोळी आहे ना, ही मानाची पुरणपोळी आहे. ही मोहितनाच वाट. नाही नाही, मी तुझं काही ऐकून घेणार नाही. ही ताटली तू मोहितना द्यायची, कळलं? हा, चल बस. थँक यू स्वीटू. तो बाळा मानाची पुरणपोळी इथे, मग त्यात काय आहे? दे.
पिटू मजा आली. मावशी पुरणपोळ्या कमाल झाल्यात. ओम माझ्या हक्काची मानाची पुरणपोळी तू खाल्लीस. मुद्दाम माझं हस केलंस. पण आज तुझ्या समोर स्वीटूला पहिला रंग मी लावणार आणि त्यानंतर तुझ्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग बघायला मला मजा येणार. आपण घरी आलोय. आज 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 इतना मजा आहे ना भाई. होली खेलने को आई स्वेयर मतलब दिल से बोल रहा हूँ. इधर वापस आने को ना दिल ही नहीं कर रहा था यार. होळी खेळायला फार मजा येते. नेक्स्ट नेक्स्ट इयर आपण तिथेच जाऊयात नलमावशीकडे. बिलकुल भले भले क्यों. ओके ओके ओके. काय अवतार करून घेतलात तुम्ही? चाळीतल्या फालतू लोकांबरोबर होळी खेळून झालं समाधान? त्या लोकांबरोबर होळी खेळून पुरणपोळ्या खाऊन झालं? अगं ए तू यार ताई, तू पुरणपोळ्यांची का आठवण करून दिलीस? काय मस्त झाल्या होत्या माहितीये पुरणपोळ्या? ताई बोले ओंबाय पुरणपोळी ना रंग नकोय मला. आय हेट कलर. जाऊन आंघोळी करा. आपण गाडीत काय बोललो होतो मालिका. काय केलंस हे? Sorry. You shouted at me. Mama, Papa. Papa, Malika shouted at me. Hey, Momo. Hello, Papa. नाही 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 अगं ते थोडे दमलेत ना सध्या ऍक्टिंग क्रँकी. मी जातो आंघोळ करून येतो. गुड नाईट बाय. चिन्यारे झाली का आंघोळ? आवर लवकर. अजून तुझ्या बाबांना पण करायची आवर. तुम्ही असेच बसून राहा. अजिबात रंगाचे हात इकडे तिकडे लावायचे नाहीयेत. हा वहिनी म्हंटल ना आज काय आपल्याला पाणी पुरणार नाहीये. हो ना सुमन माझं आवरून झालंय. सगळ्यांच्या आंघोळी झाल्या ना की फरशी पुसून घेते. हा असेच बसा. अजिबात हात इकडे तिकडे लावू नका. हॅलो हॅलो. मी स्वीटूची आई बोलते मोहितराव. हा बोलाई. मोहितराव तुम्ही तुम्ही गैरसमज नका ना करून घ्या. नाही म्हणजे सगळे रंगच खेळत होते. आई जाऊ दे ना तो विषय. असू द्या. खरंच तसं नाहीये. काहीच नाहीये. मी काय म्हणते तुम्ही एकदा स्वीटूला भेटता का? नाही म्हणजे लग्नाच्या दृष्टीने तशी तुमची भेट झाली नाहीये. एकदा तुम्ही तिला भेटा ना आणि नंतर जर तुमचा नकार असेल ना तर आपण तो विषय तिथेच थांबूया. पण माझी खात्री आहे की तुमचं आणि तिचं नक्कीच होईल. आई अहो मला खरंच ह्या सगळ्यामध्ये नाही यायचं. आणि ओम सर माझे बॉस आहेत आणि ही गोष्ट स्वीटूला कळायला हवी. नाही बरोबर आहे तुमचं. पण तुम्ही भेटा ना तिला एकदा माझ्यासाठी. ठीक आहे. आता तुम्ही बोलताय तर तुमच्या शब्दाचा मान मी राखतो आणि मी स्वीटूला भेटायला तयार आहे. चालेल. मग मग उद्याच भेटता का तुम्ही तिला? ठीक आहे तुम्ही म्हणाल तर मी उद्या तिला पिकअप करायला येतो. चालेल चालेल.
बरोबर ठेवते हा. स्वीटू उद्या मोहित रावांना भेटायचंय. अगं पण मी तुझं काही ऐकून घेणार नाहीये, सांगितलंय तेवढं ऐक. उद्या मोहित रावांना भेटायचं, त्यांच्यासोबत वेळ घालवायचं. खेळ खूप झाला, रंग खेळण्याचे दिवस गेले तर लग्नाचं बघायलाच पाहिजे. आई लोकेशन यार स्वीटू, ही माझी फेवरेट जागा आहे. मी इथे माझ्या डोक्यामध्ये तयार केलेले प्लॅन्स नेहमी वर्क होतात. इथे आल्यावर ना मला असं वाटतं की मी इथला राजा आहे. राजा किंग मोहित. स्वीटू एक दिवस मी खूप मोठा माणूस होणार आहे आणि खूप श्रीमंत आहे. माझी ना खूप मोठी मोठी स्वप्न आहे. हा म्हणा, ह्या सगळ्याचा तू सुद्धा भाग असू शकतेस जर आपलं लग्न झालं तर. नाहीतर यू विल बी अ लूजर. तू ह्या सगळ्याला मुकशील स्वीटू. हा म्हणा, आत्ता थोडीच तू काय फार मोठी आहे, तुम्ही सगळे लूजरच आहात. पण मला ना तुम्हा लोकांचं कौतुक वाटतं. Hats off to you people. तुम्ही ना असे नेहमी गरिबीशी लढता हरता. तुझे ते दादा किती कष्ट करतात बिचारे. त्या दिवशी माझ्याकडे आले होते, माझ्या पाया पडत होते, गया वया करत होते, एकदम हतबल झाले. मला म्हणाले, मोहित सर मला नोकरीवर ठेवून घ्या. मग मी मालविकाकडे शब्द टाकला. म्हणा त्या मालविकाला सुद्धा माझा ऐकण्यापासून काही पर्याय नसतोच. म्हणा मी त्याच्याकडे शब्द टाकला म्हणून तुझ्या बापाला नोकरी मिळाली. माझ्या बोल करा. मला ना हे तुमच्यासारखं असं जगताच येणार नाही. तसाही मी श्रीमंतीतच वाढलेला लहानपणापासून आणि आता तर अजूनच श्रीमंत होणार. नाही नको नको नको. तू एक तर आधीच याशी, त्यात अजून सुटशील काहीतरी पिऊन. एक मिनिट, लग्नानंतर बारीक व्हायचा, एक्सरसाइज सुरू करायचा. माझ्या आईला जाड मुली आवडत नाही, तुला माहिती आहे ना. उगाच माझी आई तुझ्या आईला आणि दादांना काही बोलली तर आणखीन त्यांना त्रास व्हायचा. त्यापेक्षा ती भानगडच नको ना. अशी का बघतेस माझ्याकडे? आणि हा हे मित्र बित्र सगळं बंद बरं का? मला नाही चालणार. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या ओमशी बोलणं बंद करायचं. बडे बाप के बेटे ना कधी कुणाचे मित्र मित्र नसतात. ही श्रीमंताची पोरं ना नुसत्या पोरी फिरवतात आणि सोडून देतात. सर एक मिनिट, ओम तसा नाही. हा तुम्ही काहीही बोलताय, ओम खूप चांगला मुलगा आहे आणि तो तुमच्याशी चांगलं वागतो, तो सगळ्यांशी चांगलं वागतो. तुम्हाला तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हे सगळं बोलताना? आज हक्कानं त्याचीच गाडी घेऊन आलात आणि त्यालाच बोलताय. मला कशाला काही वाटायला हवं?
त्यांनी गाडी दिली काय उपकार नाही केले. मी त्याच्याकडे काम करतो, मोठ्या पोस्ट वर आहे. ते काय मला माहित नाही. ओम खूप चांगला मुलगा. जेव्हा जेव्हा मला माझ्या कुटुंबाला गरज होती तेव्हा कायम ओम आणि शकू मावशी आमच्या बाजूनी उभे राहिले. त्यामुळे प्लीज आपण कोणाबद्दल बोलतोय आणि काय बोलतोय याची जाण ठेवा सर. आता इतका वेळ इथे अशी गप घुम्यासारखी उभी होती आणि आता कशी चुरू 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 बोलायला लागलीस. हा जरा त्या ओम बद्दल काही बोललो तर त्याची बाजू घ्यायलाच हवी का. मी बाजू कोणाचीच नाही घेते. मी जे खरं आहे ते सांगते. म्हणजे मी काय ते खोटं बोलतो. ओमच फक्त खरं बोलतो ना. मी असं नाही म्हटलेलं. पण तुम्ही जर ओम बद्दल सतत ओम 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 नुसतं ओम ओम करत असतेस. तुला काय वाटलं तू एकटी असते त्याच्या आयुष्यात. हा बाकी दुसरं कोणी नाही. अगं तुझ्यासारख्या अशा 56 मुली त्यांनी सोडून दिल्या असतील. पिटू घ्या सावकाश सावकाश. स्वीटू हे स्वीटू ऐक ना काय आलोय. हो हो जादू जादू लिसन ऐक ना. गुड बॉय आपली गाडी शोध ना कुठे. गुड बॉय स्वीटू ऐक ना. हे स्वीटू तेव्हा तिकडे घर दिसत आहे. चल तिकडे काहीतरी मदत मिळेल. चल ये. मोहित हळू मोहित सॉरी मॅम रस्ता खराब आहे. मोहित हळू चालव गाडी. व्हॉट प्लेस इज दिस मोहित व्हॉट प्लेस इज दिस. सॉरी मॅम सॉरी. या अशा ठिकाणी ओम कशाला येईल इतक्या रात्री. नाही मॅम ओम सर एकटे नाही. ती स्विंटू पण त्यांच्या सोबत आहे आणि इथेच याच जंगलात आहे. मॅम मॅम प्लीज मजा ऐका. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. ओम सर आणि स्वीटू इथेच आहेत कुठेतरी याच जंगलात आहेत. मी शोधतो त्यांना प्लीज. आणि जर हे खोटं निघालं ना तर तुझा जोकर बनवीनच मी. पण त्यानंतर तुझी काय हालत होईल हे मला तुला वेगळं सांगायला नको. समोर बघ. Yes, नोकरी जाईल तुझी. आणि आय मेक शुअर की तुला कुणीही दारात उभं करणार नाही. पण जर हे खरं निघालं तर त्या स्वीटूला आयुष्यातून उठवेन मी. ऐक ना स्वीटू हे उठ ना प्लीज. स्वीटू कोणी आहे का. काका दादा स्वीटू
ओम तू ये पानी पी, पानी पी, पानी पी ये। थैंक यू। ये तू हेडियस का स्वीट तू थैंक यू वगैरह क्या म्हणतेस? अशी संकटात असताना मी तुला एकटं सोडीन का कधी? पण आपण जंगलाजवळच आहे का गावातच? इथे इथे कोणीतरी राहत बहुतेक, पण आता सध्या दिसत नाही कोणी, बघायला लागेल। मी बघतो काय। मी पण येते स्वीटू। अगं तू ये ये ये। बरोबर असताना खूप सेफ असेल तू। माहितीये मला वेडा आहेस तू। बस तू आलो। ओके मला काय सापडलं? कैरी। हा कैरी नाही आवडत तुला? ओके नाही मला नाही मला खूप आवडते। तोंडाला पाणी सुटलं ते बघून दे। काय झालं? हळू 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 काय झालं? आपल्याला निघायला खूप उशीर झाला असेल आणि घरी टेन्शन मध्ये असतील सगळे। चल ऍक्च्युली अग माझी गाडी कुठे हेच सापडत नाही मला, म्हणून मी तुला इथे घेऊन आलो। फोनला रेंज ही नाही आहे, सो मला कोणाला कॉलही करता येत नाहीये। सो एक मिनिट आता मी आहे का रेंज बघतो इथे कुठेतरी तरी मिळेल। आहे का? तेच बघतोय। हा ओके 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 आली आली आली। दादांना फोन कर। दादांना हा ऑलराईट।
दादा। अगं स्वीटू, अगं कुठे आहेस तू? हा इतका उशीर का होतोय तुला? आम्ही सगळे वाट बघतोय तुझी। तू बरी आहेस ना? हॅलो हॅलो, मी ठीक आहे दादा, व्यवस्थित आहे सगळं। मी ओम बरोबर आहे। तुम्ही काळजी नका करू, मी येते थोड्या वेळात, घरी येते। काय काय म्हणालीस तू? ओम सोबत आहेस? तो तुला कुठे भेटला? बर मी काय म्हणतो, तू लवकर घरी, आम्ही आम्ही सगळे तुझी वाट बघतोय। हॅलो 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 हॅलो, काय काय म्हणाली, कुठे आहे ती? ती येते म्हणाली। हो पण कुठे? ओम सोबत आहे म्हणाली ती। हो म्हणाली की सगळं ठीक आहे, काही टेन्शन घेऊ नका। नाही हो पण ती ओम सोबत कशी आहे? प्रत्येक वेळी लग्नासाठी मुलगा बघायला गेल्यावर ती ओम सोबत परत येते, काय प्रकार आहे हा? तर मोहित सोबत गेलीये ना, मग ते कुठे आहेत? प्रत्येक वेळी ओम कसा पोहोचतो तिथे? खरंच काही कळत नाही। आज येऊ दे तिला, तिला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागणार। लो अँगल। अँगल ही ले रहा हूं मोमो। आई मीन लो अँगल, नीचे बैठ के। लो एंगल? यस। संतोष, रमेश पाणी दे ना। थँक्स। तुम सेल्फी निकाल लो, मैं एक मिनट में। हाँ ओके। अरे ओम भाई, इतने रात को कहाँ से? सब ठीक है ना ओम भाई? सब ठीक है, सब ठीक है रॉकी, मला काही नाही। स्वीटूचा प्रॉब्लेम झाला होता। क्या हुआ? मला तिच्या नंबर वरन एका अननोन माणसाचा फोन आला। ओके। तो म्हटला की तिचा मोबाईल कुठेतरी एका जंगलात त्या डोंगराच्या इथे पडलाय। ओके, सो मी तिथे गेलो आणि तिथे मला स्वीटू बेशुद्ध अवस्थेत सापडली। क्या बात कर रहे हो ओम भाई? मी जादूला घेऊन गेलो होतो, दॅट्स द रिझन वाय आय कुड फाइंड हर। पण अरे, पर स्वीटू अशी बेशुद्ध, मतलब कैसे कैसे हुआ ये? नाही माहिती, शी डझंट रिमेंबर। मी तिला उठवलं, ती आता शी इज फाईन, पण ती जागी झाली आणि मी तिला घरी पोहोचवलं, पण तिला आठवतच नाही काय झालं। पक्का ठीक आहे ना? हा शी इज फाईन। अभी स्वीटू को कोई प्रॉब्लम नाही ना? शी इज कम्प्लिटली फाईन। पक्का? हा शी इज ओके। कुठे होतास? वेअर वर यू पार्टिंग? चल मी। अरे इतने रात को आएगा तो पार्टी करके ही आएगा ना? क्या मोमो, तुम भी ना ऐसे कुछ भी, मतलब तुम्हाला का नाही सांगितलंस? हा मी हे आलं असते तुझ्या बरोबर पार्टीला। आई लव नाईट पार्टी। नेक्स्ट टाइम तुम्हाला नक्की सांगा, आय एम एंग्री विथ यू। ओके ओके मोमो, मी तू नेक्स्ट टाइम मी पार्टीला गेलो की मी तुला घेऊन जाईन। ओके ओके, व्हेरी गुड। आता मला झोपू दे। गुड नाईट। गुड नाईट। गुड नाईट। गुड नाईट। अरे तुझा आवाज ऐकवायला म्हणून किती वाजले सकाळपासून? कुठे होतास तू? फोन बंद आहे, फोन स्विच ऑफ आहे माझा। कुठे होतास? इथे। घरात कोणाला विचारलं तर कुठे आहेस त्याचा पत्ता नाही। तू जंगला पिंगलात नव्हता गेलास ना? जंगल में घूम रहे? जंगल? अरे बेबी, जंगल में घूमने के लिए मुंबई के शेर है क्या? शेर है? ओए नाइस वन। तुम भी ना बेबी कुछ भी। हाँ चलिए ना, मुंबई और मोमो ना पार्टी करने गए थे। देखो ओम भाई कितना थक गया है बेबी। तुम अरे मोमो, मोमो ओम थक ले है, उसको रेस्ट करने दे। हाँ तू मतलब हो तो थक लाए। मी काय केलं? मालवी कस बोलतीये त्याच्याशी?
अरे तुम भी ना बेबी, मोमो भी थक गई है, तू आते थे इन पे बरस मत यार, तू मोमो लव बर्ड तुम रेस्ट करो, चाओ लव बर्ड्स। ओह हाउ स्वीट रॉकी, चलो लेट्स गो। गुड नाइट। गुड नाइट, बाय बाय, गुड नाइट। वो पानी खत्म हो गया, पानी लेकर आना। यस बेबी। बाप ने बचा लिया कैसे करके। काळजी वाटते म्हणून बोलले मी। शेवटी तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे। सुट मला खरंच असं वाटतं की मोहित चांगला मुलगा, तू ऐकून तरी ऐकून घे ना माझं। त्याच्याशी लग्न झाल्यानंतर सुखात राहशील, आम्हालाही काही काळजी राहणार नाही। खरंच मला असं वाटत, देशील ना त्यांना लग्नाला होकार। हा मी निघते, तुम्ही सगळ्यांनी वेळेत वेन्यूवर पोहोचा। मला स्वीटूला सोबत घेऊन माझी सून म्हणून मिरवायचं आहे। तू काय ठरवलंयस, काय करणार आहेस मला सांग। तुम्ही हसताय काय दोघे? हो आई बरोबर आहे, बास झालं आता। मला स्वीटूला अजून त्रास झालेला बघायचं नाही आहे। मला कायम तिच्या चेहऱ्यावर स्माईल बघायची आहे। तो या घरची सून होण्याचा हक्क फक्त तिलाच आहे हे तिला कळणार आहे। कळणार आहे म्हणजे? मम्मी जी, मुंबईने डिसाइड कर लिया है ना, अब सब बल्ले बल्ले हो। सांगू आई, मी आज स्वीटूला प्रपोज करणार आहे। खरंच? शाबास। वा वा वा, काय गमगमाट सुटला, इडली चटणीचा नाही घेऊ एक बाबा। ए आई दे ना पटकन, जाम भूक लागली आहे। देते आई, ऐक ना, मला ना 8 इडल्या वाडा, 8 इडल्या चांगल्या 10 खा, भरपूर बनवल्यात। आज चंगळ आहे तुझ्या, आजचा दिवसच भारी आहे ना दादा, एकदम सगळं श्रीमंत झाल्यासारखं वाटत। 10 इडल्या घे घे, पटकन खाऊन घे, आवडल्यात ना? कशी झाली हो इडली? मस्त। ते काल रेशनचे तांदूळ मिळाले ना, म्हटलाच पोरांसाठी काहीतरी करूया, आणि स्वीटूलाही खूप आवडते। खूप म्हणजे आज मला निघायचंय, पण मी नाश्ता केल्याशिवाय निघणार नाहीये। काय वास सुटला हो की नाही चिन्या? बस आणते लगेच। बाय गे, थँक्यू। आजपासून जरा मोजून मापून खात जा, लग्न ठरतंय ना, जरा बारीक होणं गरजेचं आहे।
आवईनी इडली ने काय होतंय असू दे ना. होतं ग सुमन, तिच्या अंगी लागतं पटकन सगळं खाल्लेलं. काय काय सुटू माझं ऐकत जा ना जरा. त्या लग्नात तुला चार लोक बघतील, म्हणतील मुलगी किती जाड आहे. सरा कमी खात जा ना बाळा. स्वीटू तू ना आजपासून स्टेशन पर्यंत चालत जा. चालण्याने ना वजन कमी होत. अगं आपल्या समोरच्या वहिनी नाही का त्या मैदानात चालायला जातात. स्वीटू माझं ऐक, तू पण त्यांच्या बरोबर चालायला जा. हा म्हणजे महिन्याभरात थोडं तरी वजन कमी होईल. हा काय करते भाऊजी. मी ना हा चिन्या. कमाल आहे तुमची. हो मी तिला कमी खायला सांगते आणि तुम्ही तुमच्या ताटातलं तिला वाढताय. अशाने कशी बारीक होणार ती. प्रेमाने दिले हो बहिणी, असू दे ना. मन बघ ना तिच्याकडे. प्रेम प्रेम करून नुकसान होते तिचं हे दिसत नाहीये का तुम्हाला. बहिणी हो इडली पचायला हलकी असते आणि आजचा दिवस खाऊ द्या. उद्यापासून ना मी तिला एक चपाती कमी देते आणि रात्रीचा भात बंद. हा बंद म्हणजे बंद. आजचा दिवस खाऊ द्या वहिनी तिला. अरे देवा, लग्न ठरले म्हणजे आता केळवणाला जावं लागणार. केळवणाला गेल्यावर गोडदोड खावं लागणार म्हणजे परत वजन वाढणार. अरे देवा, हे नाही नाही स्वीटू ऐक ना, तू जरा बेतानेच खात जा लग्न होईपर्यंत. नलू काय सारखं लग्न लग्न, कशाला हवाय सकाळी सकाळी लग्नाचा विषय. स्वीटूचं लग्न ठरलंय का, ती हो म्हणालीय का. हे बघ नलू, मी तुला स्पष्ट सांगतो, या आधी सांगितलंय, जोपर्यंत स्वीटूचा होकार येत नाही तोपर्यंत पुढे काहीही होणार नाही. कळलं? कमी खा कमी खा, लग्न लग्न सकाळी सकाळी. हो म्हणणार ती, म्हणशील ना स्वीटू. माझं झालंय, मला निघायला हवं. कोणी आहे का? मावशी. ओम. ओम. तुझ्यासाठी. थँक्यू. खूप सुंदर दिसतीस. ओके. माझा डावा काय तुझा होतो. स्टार्ट.
तू काय करतोस? स्वीटू, आय कांट बिलीव्ह 4 महिन्यापूर्वी आपण भेटलोच नव्हतो. 4 महिने कसे गेले कळलंच नाही का? आणि 4 महिन्यातच माझं आयुष्य तुझ्या दिलखुलासपणामुळे, तुझ्या प्रेमळ बोलण्याने, तुझ्या मला हक्काने ओरडण्याने, माझ्यावर रुसण्याने, तुझ्या अलगद स्पर्शाने भरून टाकलं. फिटू, तुला माहिती आहे, तू माझ्या आयुष्यात जेव्हा आलीस त्याच्याही आधी मी आयुष्य जगत होतो, पण तू आल्यानंतर मी खरंच जगायला लागलो. ज्या क्षणाला मी तुला पहिल्यांदा भेटलो तेव्हापासून आजपर्यंत मला तू कधीच परकी वाटली नाहीस. तू, आपलं जे हे मैत्रीचं नातं आहे ना, ते आता मला अपुरं पडायला लागलं. मला त्या पुलीकडे जाऊन काहीतरी हवंय. हे बघ, तू माझ्या समोर अशी उभी आहेस ना आता, तरी तुझ्याबद्दल वाटणारी ओढ कमी होत नाहीये. तुझ्या चेहऱ्यावर आठी बघून मला अस्वस्थ होत, तुझ्या चेहऱ्यावर हसू बघून अख्खं जग ओवाळून टाकावं असं वाटत. स्वीटू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. बोल स्वीटू, माझ्या या प्रेमाचा स्वीकार करशील? माझ्या आयुष्यात कायमची पुरणपोळी बनून येशील? माझ्यासाठी मला तू दिसतोय, पण मी पोहोचू नाही शकत तुझ्यापर्यंत. आपल्यातलं अंतर खूप जास्त आहे, ते आपण नाही पार करू शकत. आय एम सॉरी. ऐक ना, तुझी आणि मोहितची पत्रिका जुळली, पण तुला नाही ना पसंत, हा मग तू बिंदास नकार दे. हा अजिबात टेन्शन घेऊ नको. काकीला कसं सांगायचं आपण बघूया. काकी तुझ्या मागे लागेल, तुला होकार दे बोलेल, प्रेशर टाकेल, पण तू ऐकू नको. हा तुला माहिती आहे ना तो मोहित कसा आहे. बस तर मग, काकीला पण एक ना एक दिवस हे पटेल. हा तू नको होकार देऊ. स्वीटू, स्वीटू, अरे स्वीटू आली, स्वीटू, ओ नाही स्वीटू आली. हाय. स्वीटू, सगळं ठीक आहे ना? बाळा, मी तुला पाणी आणते. हा नको, मी हातपाय धुवून घेतो.
स्वीटू ऐक ना, तुझी आणि मोहित रावांची पत्रिका जुळली आहे. आता फक्त आपल्याकडून होकार बाकी, आपल्याकडून म्हणजे बळा तुझ्याकडून, बाकी सगळे आणि मुख्य म्हणजे मोहितराव खूप खुश आहेत. तू एकदा होकार दिलास ना म्हणजे पुढच्या तयारीला लागायला बरं. सगळे थांबले आहेत, वाट बघत आहे. चल ये. हा ये स्वीटू, ये ये. सगळे तुझीच वाट बघत होते. खर तर आपल्या लग्नाच्या बाबतीत याआधी बरेच अडथळे आले. माझ्या आईनी आपल्या लग्नाला आधी नकार दिला, मग आपल्या कुटुंबामध्ये थोडे गैरसमज निर्माण झाले. आपल्याही मनात एकमेकांबद्दल थोडा राग होता, पण आता सगळं छान होत. आणि मला असं मनापासून वाटतंय की आपण जुने मिसअंडरस्टँडिंग विसरून जाऊया. मला मनापासून तुझ्याशी लग्न करायचं, एक नवीन सुरुवात करायची. तुझ्याही मनात तेच असेल ना? स्वीटू, ए स्वीटू, तुझ्या मनात काय आहे हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. तुझा निर्णय झाला असेल ना? हे बघ स्वीटू, तू कुणाचे टेन्शन घेऊ नकोस. तुझ्यावर कुणाचेही प्रेशर नाही हे लक्षात ठेव. स्वीटू बोल ना. मोहित रावांबद्दल तुझ काय मत आहे? तुझा या लग्नाला होकार आहे? स्वीटू बोल ना. अजून ठरलं नाही का तिचं लग्न? बघ ना, ठरलं ठरलं बरं का बहिणी? माझ्या स्वीटूचं लग्न ठरलं. तुम्ही नेहमी मला ऐकवायचात ना, हा 17वा आहे ना, हा 18वा आहे ना, आता नाही ऐकवता येणार. नशीब काढलं माझ्या पोरीनं. मुंबईचा मुलगा आहे. हॅलो, बाहेर काय करते साधे जर? अहो पण का, या नेहमी आपल्याला ऐकवायचं तेव्हा आपण ऐकून घ्यायचो ना. आता बोलू दे ना मला. त्यांना सांगण्याची काही गरज नाही, तू आते. अहो पण आते. सर, त्यांच्याशी काही बोलायची गरज होती का? काय दादा, चहा थंड झाला असेल, गरम करून आणते. तुम्हाला आवडलं नाहीये का मी मोहितला होकार दिलाय ते? मला काय वाटलं ना ते महत्वाचं नाहीये. तर तुझा निर्णय तुझ्यासाठी योग्य आहे की अयोग्य हे जास्त महत्वाचं आहे ना. तू बाळा, तुझं लग्न झाल्यानंतर तुझं स्वतःच आयुष्य असणार आहे, आणि ते नीट जगण्यासाठी कोणता निर्णय योग्य आणि कोणता अयोग्य हे तुझं तूच ठरवायचंय बाळा. मी ठरवलंय दादा, पण मी आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. तू कोणताही निर्णय घेतलास ना तरी आई वडील म्हणून आम्ही तुझ्या पाठीशी सदैव आहोत. तुझा निर्णय योग्य असेल आनंदच आहे, आणि अयोग्य निर्णय घेतलास तरी काळजी करत आम्ही आहोतच की. आयुष्यात
कुठलाही निर्णय घेतला तो चुकीचा जरी असला ना तरी आम्ही कायम तुझ्या पाठीशी आहोत. आणि एक लक्षात ठेवस, काहीही झालं ना तरी हा बाप तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असणार आहे. माझी मुलगी सुग्रणच आहे. मग मोदक पुरणपोळी असे काही पदार्थ ती माझ्यापेक्षाही जास्त खमंग बनवत. अगदी. अगं कितीतरी पदार्थ मी तिच्याकडनं शिकली आहे. आता घरातल्या सगळ्यांना तिच्या हातचं खाण्याची आणि तिच्या घरात असण्याची इतकी सवय झाली आहे. थोडी जरी नजरेआड झाली ना की स्वीटू 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 अशा हाकच सुरू होतात. ओमला तर चैनच पडत नाही तिच्याशिवाय. म्हणजे मलाही चैन पडत नाही ग. माझी औषध माझं पथ्य पाणी कुणाला काय आवडत काय नाही आवडत सगळ्याकडे बारीक लक्ष असतं का तिचं कारभारणी सारखं. आता तिच्याशिवाय आमचं घर कल्पनाही करवत नाही. सगळ्यांना लळा लावेल अशीच आहे माझी. आता फक्त ना तिने तिच्या सासरच्यांना आपलंसं केलं ना की बस ही एवढीच इच्छा आहे माझी. तू वेडी आहेस का? तू कशाला काळजी करतेस? आपण दोघी आहोत तिच्या भल्याचा विचार करायला. कळलं? खर तर मला तुझा हेवाच वाटतो. स्वीटू तुझी मुलगी काय माझी का नाही? अगं काही काय बोलतेस तू शक्त. स्वीटू काय तुझी मुलगी नाहीये का? आणि आईपेक्षा मावशी कमी थोडीच आहे. बरोबर. हा विचार आला ना तुझ्या मनामध्ये तोच विचार माझ्या मनात आला. त्यासाठीच आली आहे मी. आता स्वीटू मला हक्काची मुलगी म्हणून हवी आहे. काय काय बघतीयस? अग स्वीटू मला सून म्हणून हवी आहे. माझ्या ओमसाठी स्वीटूचा हात मागायला मी तुझ्याकडे आली. मला माफ करशील, मी माझी मुलगी तुला नाही देऊ शकत. मुलं म्हणजे वस्तू आहेत का? द्यायला घ्यायला. आणि मुलांना देणारे घेणारे आपण कोण आहोत? ललू, मुलांना स्वतःच्या इच्छा असतात, स्वप्न असतात, मत असतात. आपल्या मुलांनी एकमेकांबद्दल काहीतरी विचार केलेला आहे, तो मला जाणवला म्हणून मी तुझ्याशी बोलायला आली आहे. आम्ही आमच्या स्वीटूच्या भल्याचा विचार केला. हो का? तिच्या आयुष्याच सगळं तू ठरवून बसलीस. आपण पालक म्हणून हीच चूक करतो ग. म्हणजे आपल्याला जे योग्य वाटतात ते निर्णय मुलांवर लादायचे आणि मोकळवायचं. आपण ज्या संस्कारात वाढलो त्याच संस्कारामध्ये मुलांना बांधून टाकायचं. म्हणजे ते संस्कार वाईट आहेत असं नाही, पण आपल्या पालकांनी जी चूक आपल्या बाबतीत केली ना ती पालक म्हणून आपण आपल्या मुलांच्या बाबतीत करता कामा नये. कळतय का तुला मी माझ्याबद्दलच बोलतेय? सगळं माहिती आहे तुला. असं कुणी कुणाचं आयुष्य ठरवू शकत नाही आणि ठरवू नये. तुला तर सगळंच माहिती आहे नलू, रमेश बद्दल आवडायचो ना आम्ही एकमेकांना. आणि घरी येऊन रितसर बोलून पण गेला होता तो. मला काय हवं होतं? मोठं घर, भरमसाठ पैसा? नाही ग, मला समजून घेणारा माझा जोडीदार, पावला पावलावर
माझ्या पाठीशी उभा राहणारा माझा सहचर तो मला त्यात दिसला म्हणून मी त्याची निवड केली. आई बाबांनी काय केलं, सधन कुटुंबात मुलगी जायला पाहिजे म्हणून माझं खानविलकरांशी लग्न लावून दिलं आणि रमेशनं नाकारलं. लग्न थाटामाटात झालं, मुलं झाली, पैसा अडका आला, सुख सोयी सगळं झालं, पण संसार आनंदाच नाही झालं. यांना मी कळलेच नाही, माझ्या काय अपेक्षा आहेत त्यांना कळल्या नाही, किंवा मला काही समजलं नाही असेल, पण संसार सुखाचा झाला नाही. चाळीस खोल्यांचा बंगला आहे माझा, बघितलायस तू? तुझ्या घराहून मोठी खोली आहे माझी. त्या खोलीत त्या मऊ बिछाण्यामध्ये रात्र रात्र जागी असते मी. काहीतरी सदत असत, खुपत असत, हुरहुर वाटत असते, झोप नाही लागत मला. पण तुझ्या त्या घरामध्ये जमिनीवर साधी चटई घातली तरी तुला छान झोप लागते. का? कारण तिथे नात्यांची ऊब आहे. तुला समजून घेणारा जोडीदार आहे हे फार महत्वाचं असतं ना लू, फार महत्वाचं. माझा ओम असाच आहे ग, स्वीटूला समजून घेतो आणि स्वीटू पण त्याला समजून घेते. त्याला समजून घेऊन काय होणार आहे? अग मी आहे ना. मी काय सासुरवास करणार आहे का स्वीटूला? शकू मला माहिती आहे ना की तुझं किती प्रेम आहे स्वीटूवर. मग पण प्रश्न तो नाहीच आहे, तू स्वतःच्याच घरात सुखी नाहीये, माझ्या स्वीटूला तिथे कसं सुखी ठेवणार आहेस? शकू एवढं मोठ्या घरात तुला कधी कधी नको नकोस होत. त्या घरात मी माझ्या मुलीला पाठवू? मी नाही तिला अशा अवस्थेत पाहू शकत. त्यामुळे शकू तुला जे हवंय ते मी नाही देऊ शकणार. आणि तसंही स्वीटूनी मला वचन दिले की ती कोणाच्याही प्रेमात पडणार. काय प्रेम असं ठरवून होतं का नलू? गरीब श्रीमंत, काळ गोर, उच्च नीच हे सगळं प्रेमात नसतं ग. मनाला जात नसते, भावनेला स्टेटस नसत, प्रेमाला बंधनाची जाणीव पण नसते. पण प्रेम आंध्र असत शकत. स्वीटूची आई म्हणून मी स्वतःच्या डोळ्यात पट्टी नाही बांधू शकत. आमचा निर्णय झालाय. अगं काय बोलतेस, निर्णय की तुझा हट्ट आहे हा? तू डोळ्यांना पट्टी बांधलेली नाही आहेस ना, मग मला जे दिसतंय ते तुला दिसत नाहीये. ओम आणि स्वीटू मध्ये जे काही आहे ते त्यांना एकमेकांबरोबर आनंदात राहण्यासाठी पुरेस आहे. आयुष्यभर त्यांनी एकमेकांना निवडणं दोघांनाही सुखाचं ठरणार आहे आयुष्यभरासाठी. तू मला कळत नाहीये तुझा कुठला हट्ट आहे, पण या हट्टापायी तू या सगळ्याकडे दुर्लक्ष करतेस आणि तू स्वीटूचं नुकसान करतेस नलू. तुझी चूक तुझ्या जेव्हा लक्षात येईल ना तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. प्लीज असं होऊ देऊ नकोस नलू, प्लीज. माझं ठरलंय ओम आणि स्वीटूचं लग्न नाही होऊ शकत.